रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत, एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शिवणी येथे राहणाऱ्या कुंताबाई अरविंद श्रावणकर वय 38 वर्ष यांचा अदृश्य आजाराने मृत्यू झाला. हा आजार कोणता हे अद्यापही कळू शकले नाही. गावातील 70 ते 80 गावकरी ताप, खोकला, व्हायरल, फुसफुसाचे आजार, अस्थमा, अलर्जी या आजाराने ग्रस्त आहे. अदृश्य आजारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वर्गीय कुंदाबाई हातमजुरी करीत होत्या, तर त्या पती, 3 अविवाहित मुली, मुलगा आणि सासू सासऱ्यांचा आधार होत्या. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव उदयसिंग यादव यांनी भेट देऊन कुटुंबियांना सांत्वना दिली. तसेच या अदृश्य आजारावर त्वरित उपाययोजना करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्याशी चर्चा देखील केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित रविवारी दुपारी 12 वाजता प्राथमिक आरोग्य भंडारबोडी अंतर्गत येणाऱ्या शिवणी येथे शिबिर घेऊन सर्व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर यांना दिले. यावेळी विजय पांडे, वसंत डांबरे, सागर लोंढे, महादेव पाटील, युवराज मेहर, दिनेश बडवाईक, रतन मेहर, मनोज वंजारी, ईश्वर वंजारी, रामेश्वर मेहर, नितेश बडवाईक, अर्जुन बावनकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निघोड, रामटेक, नागपूर.